केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कंपनीचे पाईपलाईनचे काम नवापूर तालुक्यात सुरू होते, मात्र हे काम बेकायदा असून नवापुरातील शेतकऱ्यांचा यास विरोध असल्याने अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेने सदरचा प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे. बघूयात ही बातमी. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईपलाईनचे काम नवापूर तालुक्यात सुरू आहे. हे काम ताबडतोब बंद करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आर सी गावे यांनी या संदर्भात तहसीलदार नवापूर यांना निवेदन दिले होते. त्याद्वारे पेट्रोलियम कंपनीला काम बंद करण्याचे आदेश तहसीलदार नवापूर यांनी केले होते. परंतु पाईपलाईनचे काम सुरू असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जागेवर जाऊन काम बंद पाडले. सदर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील काम सुरू होते. शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची चर्चा न करता पैसा जमीन वरून पाईपलाईन जात आहे, त्यामुळे या प्रकल्पाला विरोध असून तो होऊ देणार नसल्याची भूमिका संघटना आणि शेतकऱ्यांनी घेतली. यावेळी नवापूर पंचायत समितीचे उपसभापती दिलीप गावित, संघटनेचे आर सी गावित, रमेश गावित, गेपू गावित, लखम गावित, विजू गावित, वसंत गावित, विनायक गावित, नाथू गावित आदी पदाधिकारी उपस्थित होते. साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे. या तालुक्यातून ही जी पाईपलाईन जात आहे ती पाईपलाईन तात्काळ त्या पाईपलाईनचं काम बंद केलं पाहिजे कंपनीकडनं, आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, तरच या तालुक्यातून ती पाईपलाईनचं काम होईल. किंवा होणार किंवा नाही हे शेतकरी ठरवतील. ज्याची जमीन आहे त्या शेतकरी राजाला त्याच्याशी चर्चा न करता कंपनीची एवढी दादागिरी झाली की ते कंपनीने बेकायदेशीरपणे काम चालू केलं आहे, ते तात्काळ बंद करण्यात यावे म्हणून आज आम्ही तहसीलदार मॅडम यांना भेटायला गेलो तहसीलदारांना, परंतु ते नव्हते. नायब तहसीलदारांशी चर्चा झाली, त्यांना आम्ही विनंती केली की हे काम पाईपलाईनचं काम तात्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा याचे वाईट परिणाम गंभीर परिणाम होतील आणि कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठंतरी संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, म्हणून याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी विनंती आम्ही तहसीलदार साहेबांना केलेली आहे. एमडीटीव्ही साठी प्रेमेंद्र पाटील सह जनक दलाल नवापूर.